अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेला सांगली महापालिकेत अनेक धक्कादायक निकाल लागले असून काँग्रेसचे माजी महापौर व अनेक निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणारे किशोर जामदार यांचा दारुण पराभव झाला आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या प्रभागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर किशोर जामदार व भाजपचे नवखे उमेदवार गणेश माळी यांच्यामध्ये काट्याची टक्कर होती. किशोर जामदार यांच्याबद्दल मतदारांमध्ये पहिल्यापासूनच नाराजी दिसून येत होती. याचा फायदा भाजपचे गणेश माळी यांनी उचलला. गणेश माळी यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून माजी महापौर किशोर जामदार यांना चारी मुंड्या चीत करून महापालिकेत प्रवेश केला आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली महापालिकेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत सांगली महापालिकेत पहिल्यांदा सत्ता काबीज केली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी प्रतिष्ठित केलेल्या या निवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेत सत्ता काबीज केली. सांगली महापालिकेच्या इतिहासात भाजपने पहिल्यांदाच निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीने या ठिकाणी आघाडी केली होती. भाजपने 41 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 35 जागा मिळाल्या. स्वाभिमानी आघाडीला एकतर अपक्ष एका जागेवर निवडून आले आहेत. मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 व 7 मध्ये माजी महापौर इद्रिस नाईकवडी व किशोर जामदार यांचा धक्कादायक पराभव झालाय. तर सांगलीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसचे महापौर हरुण चिखलगार यांनी विजय मिळवला आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सांगलीकर जनतेचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आभार मानले. यावेळी ते म्हणाले, सांगलीकर जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला साथ दिली, त्यांच्या विकास कामाला साथ दिली आणि त्यांचा विश्वास सार्थक करण्याचं नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करण्याचा प्रयत्न. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून यापुढे आम्ही मिरजेचा विकास करू असे प्रतिपादन भाजपचे मोहन वनखंडे यांनी SBN मराठीशी बोलताना केले आहे. कालामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे संदीप नाना उपी, त्याचबरोबर शिवाजी दुर्वे, शांताताई जाधव आणि माझ्या पत्नीसह अनिता वनखंडे या भरघोस मताने विजय झालेले आहेत. खरं तर हा विजय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी ज्या या महाराष्ट्र या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेली कामं आणि त्याचबरोबर आमचे नेते सुरेशबाप्पा आवटी यांनी केलेला हा जो एकूण नियोजन आणि एकूण केलेला जनतेपुढे आम्ही गेलेलो, जो विकासाचा वचनामा घेऊन गेलो, कोणत्याही प्रकारचा आरोप न करता, कोणाही बद्दल एखादं अपशब्द न वापरता शांततेनं हे मतदान झालं, त्यामुळे विरोधक असणारे जे आमचे विरोधी पक्ष उमेदवार होते त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि जनतेने जो विश्वास दाखवला आहे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि सुरेशबाप्पा आवटी, शिवाजीदादा दुर्वे किंवा आमचे असणारे मित्र दिगंबर जाधव या सर्वांच्या टीमचं हे यश आहे, एकट्या व्यक्तीचं म्हणणार नाही मी. आणि पार्टीने जो आम्हाला विश्वास दाखवला आहे त्या पार्टीवरती विश्वास आणि जनतेवरचा विश्वास तडा न जाऊ देता या प्रभागाचा आणि आमदार साहेबांच्या बरोबर काम करत असताना मिरज शहराचा विकास करण्याचा नक्कीच आम्ही हा प्रयत्न करू. धन्यवाद. यावेळी प्रभाग क्रमांक 10 चे नवनिर्वाचित उमेदवार जगन्नाथ ठोकळे यांनी SBN मराठीशी बोलताना जनतेचे आभार मानले आहेत. एक ऑगस्टला झालेल्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पक्ष युतीच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 10 मधून 2000 पेक्षा जास्त मतदान घेऊन या ठिकाणी विजय झालेलो आहे. या विजयामध्ये या माझ्या संपूर्ण राजर्षी शाहू कॉलनी आणि वार्ड क्रमांक 16 मधील वार्ड क्रमांक 10 मधील सर्व नागरिक, माझे सहकारी रिपब्लिकन आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि ह्या ठिकाणचे असणारे विविध मंडळाचे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी मी ऋणी आहे. तसेच मिरजेचे आनंदा देवमाडे यांनी SBN मराठीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चारीचे चारी उमेदवार आम्ही प्रत्येक उमेदवारांनी प्रयत्न करून आणि किशोरदादासारख्या एखाद्या नेत्याला पाडायचं आमच्या गणेशमाळीचं धाडस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनता आमच्या पाठीशी आहे, पैसा हा सर्वस्वी नसतो, जनता हीच पाठीशी आहे हे आहे निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. चांगला
माणूस आज बलाढ्य माणूस आमच्या कार्यकर्ता गणेश माळीसारखा एक नेतृत्व आज इथे या प्रभागाला आमच्या राबलंय. खरंच सांगतो तुम्हाला, गणेश माळीला भरपूर त्रास केले त्यांनी, प्रयत्न केले, पार कोर्टापर्यंत मजल मारली, तरी न्यायदेवतेने सुद्धा ते झिडकारून लावले आणि जनतेनं त्यांना स्वीकारलेलं आहे. आज एवढंच सांगायचं आहे की ह्या निमित्तानं की फक्त पैसा म्हणून चालत नाही, बलाढ्य उमेदवार म्हणून चालत नाही, सामान्य कार्यकर्तासुद्धा निवडून येऊ शकतोय. ह्या 7 नंबर प्रभागातून हे उमेदवार निवडून आलेले आहेत आमचे चारी, त्याचं सगळं श्रेय चारी उमेदवाराला देत आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाला जनतेचा न्याय मान्य असून यापुढेही आम्ही जनतेची सेवा करू, असे प्रतिपादन नगरसेविका रोहिणी पाटील यांनी SBN मराठीशी बोलताना केले आहेत. नमस्ते, मी रोहिणी सत्यजित पाटील, प्रभाग क्रमांक 9. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आमचे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत. जो मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो आम्ही 100% सार्थ करू. मिरजेच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून मिरजकर जनतेच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक अतहर नाईकवडी यांनी SBN मराठीशी बोलताना केले आहे. कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती, परंतु काही काँग्रेसचे नेते म्हणून मिरवणारे मिरजेतले काही नेते आमच्या वार्डामध्ये आमच्या घरासमोरच्याच गल्लीमध्ये येऊन भाजपचं काम केलं, कोणी बॅटचं काम करायला लावलं, मग द्वेषबुद्धी ठेवून त्यांनी एखादं पेरणी केली होती. पण सत्य कुठं लपत नाही, त्याचा निकाल आता परवा क्रमांक 6 रूपानं लागलेला आहे आणि आम्हाला आमच्या निकालापेक्षा त्या निकालाचा खूप आनंद आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका नरगिस सय्यद यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार यांचा विजय झालेला आहे आणि ते पण अधिक अधिक्याने विजय झालेला आहे. काही लोकांचा प्रयत्न होता विरोधकांचा, ते आडवत होते, त्यामुळे ते त्याहूनही जनता आणि मतदार बंधू भगिनींनी त्यांना आम्हाला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचा आभार मानते आणि चारही आमच्या पॅनलकडून मी त्यांचा आभार मानते.